बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील सर्वात मोठी जनसंख्या असणारे गाव धामणगाव बडे येथील मागील 7 दिवसांपासून भारतीय स्टेट बँक धामणगाव शाखेचा कारभार ठप्प झालाय. बुलढाणा जिल्ह्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ कार्यकर्ता मेळाव्यासाठी गावात आले. या संदर्भात त्यांच्याशी व्यापारी वर्ग तथा शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. SBI शाखा धामणगाव येथील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे कोणतेही व्यवहार होत नसल्याने परिसरातील व्यापारी वर्ग तथा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे SBI ATM सुद्धा बंद पडल्याचं पाहावयास मिळत आहे. यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या खातेदारांना या सर्व प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना खते औषधी जास्त दराने उधार घ्यावे लागत आहे. मजूर लोकांना मजुरी देण्याकरिता खात्यात पैसे असून सुद्धा व्याजाने घ्यावे लागत आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा व्यवहार करण्याकरिता अडचण होत आहे. अशी सूचना व्यापाऱ्यांनी व शेतकरी लोकांनी आमदार साहेबांना दिली. दरम्यान आमदार हर्षवर्धन सपकाळ, गणेश सिंग राजपूत, रवी महाजन, विनोद कदम यांच्यासोबत स्वतः बँकेत जाऊन समस्याची पाहणी केली व वीज बिल थकीत असल्यामुळे बंद पडलेली BSNL कार्यालयाची लाईन वीज वितरण विभागाशी संपर्क करून स्वतः उभे राहून लाईन जोडली व बँकेची इंटरनेट सेवा पूर्ववत केली. गेल्या 7 दिवसापासून स्टेट बँक ऑफ इंडिया धामणगाव बडे ही शाखा कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे टोटल बंद होती. आमचे व्यापारी वर्ग, शेतकरी बंधू, आमचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. तर BSNL कंपनीने इलेक्ट्रिक बिल न भरल्या कारणामुळे MSEB ने BSNL कार्यालयाची लाईन कट केल्यामुळे भारतीय स्टेट बँकेचे व्यवहार कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बंद झाले होते. तरी आम्ही व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग यांनी आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वतः धामणगाव बडे इथे येऊन आमच्या सोबत स्वतः बँकेत आले. त्यांनी अडचणीची पाहणी केली. पाहणी नंतर त्यांची समस्या लक्षात आली आणि स्वतः इलेक्ट्रिक बोर्डाशी संपर्क साधून त्यांनी स्वतः BSNL कार्यालयात येऊन लाईनची जोडणी करून दिली व आमच्या समस्याचे निराकरण केले. बँक मध्ये BSNL इंटरनेटच्या लिंक अभावी कामकाज ठप्प आहे आणि ही अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाची बाब आहे. BSNL हे भारत सरकारच्या अधीनस्थ असणारी कंपनी आहे आणि ही कंपनी जर शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या मंजुरातीच्या अनुषंगानं जर ऑनलाईन व्यवस्थित कारभार करत नसेल आणि एवढंच नाही तर बँकांचे कारभार जर ठप्प होत असतील तर ही संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे. मागच्या आठवड्यामध्ये शेलगाव बाजार येथील ग्रामीण बँक ही 20 दिवस इंटरनेट अभावी बंद होती आणि तोच किस्सा धामणगाव बडे या गावातही गेल्या 8 दिवसापासून बँक ही इंटरनेट अभावी बंद आहे. ही अत्यंत दुःखीची बाब आहे. या माध्यमातून मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करत असताना प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज बुलढाणा.